हेलो स्टूडेंट, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा लिंबा, माझे इयत्ता चौथीचे विद्यार्थी, त्यांच्या परिसर अभ्यास या पुस्तकातील पिण्याचे पाणी या घटकांतर्गत एक प्रयोग आहे, तो करून दाखवणार आहेत। त्यासाठी लागणारे सर्व साहित्य वगैरे त्यांनी उपलब्ध केलेले आहे। चला बघूया काय आहे तो प्रयोग आणि काय लागणार आहे त्यासाठीचं साहित्य। नमस्कार बालमित्रांनो, माझं नाव श्रद्धा भारती। ते आपल्या प्रयोगाचे नाव पाण्यापेक्षा जड वस्तू व पाण्यापेक्षा हलक्या वस्तू। यासाठी लागणारे साहित्याची ओळख करून दे। यासाठी लागणारे साहित्य शॉर्टनर, स्केल, इरेजर, रबर बँड। व्यवस्थित वर दाखव। रबर बँड, करकटक, पेन्सिल, प्लास्टिकचा चमचा, स्टीलचा चमचा, काड्या, खिळा, नट, नाणी, दगड, माती, पाने, झाडांची पानं। व्हेरी गुड। आणि त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे? एक ट्रान्सपरंट बाउल लागणार आहे। आपल्याला या ठिकाणी बाउल उपलब्ध नसल्याने आपण या ट्रान्सपरंट डब्याचा वापर या ठिकाणी केलेला आहे। बघा, या ट्रान्सपरंट बाउल मध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। आता प्रत्यक्ष आपण काय करूया, या वस्तू या पाण्यामध्ये बुडतात की नाही यावरून त्या वस्तूचा जडपणा किंवा हलकापणा ठरवणार आहेत। याच प्रयोगाला आपण पाण्यामध्ये बुडणाऱ्या वस्तू आणि पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू असं देखील म्हणू शकतो। करा सुरुवात। बाकीच्यांनी सगळ्यांनी बारकाईनी लक्ष द्यायचंय, कोणती वस्तू पाण्यामध्ये बुडते आणि कोणती वस्तू पाण्यावर तरंगते हे तुम्हाला सांगायचंय। काय घेतलंय सुरुवातीला? इरेजर। इरेजर ही वस्तू पाण्यात बुडली आहे का? हो। इरेजर ही वस्तू पाण्यापेक्षा जड आहे म्हणून ती बुडते। पाण्यामध्ये बुडली आहे का? बघा, बुडली आहे का ती? बुडती करे नाही, म्हणजे ती पाण्यापेक्षा कशी वस्तू आहे? हलकी। नंतरची वस्तू घे। स्टीलचा चमचा पाण्यामध्ये बुडला आहे का? हो। म्हणजे चमचा ही कशी वस्तू आहे पाण्यापेक्षा जड। पुढची वस्तू घ्या। वस्तू काय आहे? प्लास्टिकचा चमचा। प्लास्टिकचा चमचा ही पाण्यामध्ये बुडला आहे का? नाही। म्हणजे ही वस्तू पाण्यामध्ये बुडत नाही, म्हणजे ती पाण्यापेक्षा कशी आहे? हलकी। हलकी आहे। व्हेरी गुड। आता आपण पाण्यामध्ये शॉर्पनर टाकूया। शॉर्पनर पाण्यामध्ये बुडला आहे का? हो। म्हणजे शॉर्पनर ही पाण्यापेक्षा जड वस्तू आहे। चला आपण करकटक टाकूया। करकटक हे पाण्यामध्ये बुडला आहे का? हो। म्हणजेच करकटक ही पाण्यापेक्षा जड वस्तू आहे। चला आपण याच्या पाण्यामध्ये खडा टाकूया। पाण्यामध्ये खडा बुडला आहे का? हो। म्हणजे दगड पाण्यापेक्षा जड आहे। चला आपण पेन्सिल पाण्यात टाकूया। पेन्सिल ही पाण्यात बुडली आहे का? नाही। म्हणजे पेन्सिल ही हलकी वस्तू आहे। चला आपण शेंगाचा टिरपल टाकूया। शेंगाचा टिरपल पाण्यामध्ये बुडला आहे का? नाही। म्हणजेच शेंगा
पाण्यामध्ये बुडली आहे का? हो। म्हणजेच नाणी ही पाण्यापेक्षा जड वस्तू आहे। चला आपण पान टाकूया। पान हे पाण्यामध्ये बुडला आहे का? नाही। म्हणजेच पाणी हलक असते। कशापेक्षा? पाण्यापेक्षा पाणी हलक असते। झाडाची पानं ही पाण्यापेक्षा हलकी असतात। चला आपण रबर बँड टाकूया। रबर हे पाण्यामध्ये बुडला आहे का? नाही। म्हणजेच रबर ही पाण्यापेक्षा हलकी वस्तू असते। चला आपण नट टाकूया। नट हे पाण्यामध्ये बुडला आहे का? हो। म्हणजेच हे नट पाण्यापेक्षा जड आहे। चला आपण याच्यात खिळा टाकूया। खिळा पाण्यामध्ये बुडला आहे का? हो। म्हणजेच खिळा ही पाण्यापेक्षा जड वस्तू आहे। चला आपण काडी टाकूया। काडी पाण्यामध्ये बुडली आहे का? नाही। म्हणजेच काडी ही पाण्यापेक्षा हलकी वस्तू आहे। चला आपण माती टाकूया। माती पाण्यामध्ये बुडली आहे का? हो। म्हणजेच ही पाण्यापेक्षा जड वस्तू आहे। व्हेरी गुड। बघा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जेवढे साहित्य घेतले होते तेवढ्या सर्व साहित्यांचा वापर या ठिकाणी प्रयोगामध्ये केलेला आहे। सर्व वस्तू आपण बघितलेल्या आहेत की कोणती वस्तू बुडते आणि कोणती वस्तू बुडत नाही। आपल्या मुलांना हे समजावून दिल्यानंतर आपण त्यांना तक्त्याच्या स्वरूपामध्ये ही माहिती लिहून घ्यायला सांगायची आहे। बघा अशा पद्धतीने हा तक्ता बनवायचा आहे। यामध्ये एका बाजूला पाण्यापेक्षा जड वस्तू तर दुसऱ्या बाजूला पाण्यापेक्षा हलक्या वस्तू किंवा आपण याला नाव देऊ शकतो पाण्यापेक्षा जड वस्तूला पाण्यात बुडणाऱ्या वस्तू आणि पाण्यापेक्षा हलक्या वस्तूला पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू। ठीक आहे, मग यामध्ये पाण्यापेक्षा जड असणाऱ्या वस्तूमध्ये कोणकोणती नावे येतील? आणि पाण्यापेक्षा हलक्या किंवा पाण्यावर तरंगणाऱ्या वस्तू मध्ये कोणती नावे येतील? पट्टी, पेन्सिल, रबर बँड, प्लास्टिक चमचा, शेंगाची जलफले, काड्या, झाडाची पाने। व्हेरी गुड। बघा अशा पद्धतीने प्रत्यक्ष आपल्या मुलांकडून हा प्रयोग करून घेऊन त्यांना अशा पद्धतीची माहिती लिहायला लावायची आहे।